अभिजीत पानसेचा डिरेक्टोरियल डेब्यू रेगे स्वातंत्र्य दिनी एका अशा स्वातंत्र्याची वार्ता करेल ज्याची घालमेल आणि उकल तुमची उत्सुकता शिगेला पोचवेल. नथिंग इज रॉंग वेन नथिंग इज ट्रू, म्हणजे असत्यात वावरताना चूक असं काहीच नसतं. या वाक्याची प्रचिती इथे येते. चित्रपटाची कथा ही याच शाश्वत सत्याभोवती फिरते. चित्रपट का पहावा याची ही पाच कारण. कारण क्रमांक एक, प्रेझेंटेशन. इथे स्टोरी टेलिंग नाही, स्टोरी प्रेझेंटेशन आहे. अभिजीत पानसे यांनी पहिल्याच दिग्दर्शनात ऑब्जेक्टिव्ह प्रेझेंटेशनची ताकद दाखवून दिली आहे. कोणतीही एक बाजू न मांडता कथेचं चौफेर प्रदर्शन चित्रपटाला काय भक्कमपणा देऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे रेगे. त्यात दाखवला गेलेला मानवी हिंसाचार खरा वाटतो, मनाला पटतो. कथानक एका वास्तविक प्लॉटवर बहरतं, फिल्मी सेट्सवर नाही. आणि म्हणूनच ही कथा चिकित्सक प्रेक्षकालाही अतिरंजित वाटत नाही. कारण क्रमांक दोन, दिग्दर्शनाचं स्वातंत्र्य. ऑब्जेक्टिव्ह प्रेझेंटेशन तेव्हाच शक्य आहे जेव्हा दिग्दर्शकाला संपूर्ण कलात्मक स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे स्वतः राजकारणाचा हिस्सा असूनही सामाजिक आणि राजकीय सत्याचं निपक्षपाती प्रदर्शन करायचं म्हणजे हिम्मत तर हवीच, पण मनाची तयारी लागते. कारण अखंड कथेत काहीच सांगायचं नाहीये. चूक काय, बरोबर काय, हानिकारक काय, दिग्दर्शक कथा सांगत नाही, ती दाखवतो. आणि पुढचे निकष, पुढचा विचार हा प्रेक्षकाने करायचा असतो. त्यामुळे दिग्दर्शनाची भक्कम बाजू ही या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे. कारण क्रमांक तीन, सुरेख एडिटिंग. दिनेश पुजारी यांनी चित्रपट एडिट करताना एक गोष्ट ध्यानात ठेवली आहे की या कथेचा फ्लो मेंटेन ठेवणं हे त्यांच्या हाती होतं आणि त्यांनी ती जबाबदारी चोख पार पाडली आहे. इम्तियाज अलीच्या रॉक स्टार साठी आरती बजाजने केलेल्या एडिटिंग नंतर बऱ्याच दिवसांनी ही अशी एडिटिंग पाहायला मिळाली आहे. कथेतला काळ पुढे मागे नेण्यासाठी या एडिटिंगने खूप मोठं सहाय्य केलंय. कारण क्रमांक चार, अभिनय आणि संवाद. महेश मांजरेकर, पुष्कर क्षोत्री, विजू माने, संतोष जुवेकर आणि न्यू कमर आरोह वेलणकर या सगळ्याच कलाकारांचे अभिनय उत्तम असणार यात शंका नव्हती. पण चित्रपटात एक्स्ट्राज मध्ये असलेल्या कलाकारांनीही अतिशय उत्कृष्ट अभिनय केलाय. बऱ्याच मराठी चित्रपटात ही गोष्ट प्रकर्षाने जाणवायची, एक्स्ट्राज मधले कलाकार सीनचा रिअलिस्टिकपणा कमी करतात. पण इथे अगदी झाडून प्रत्येकाने अभिनय केलाय आणि त्याला खतपाणी दिलंय ते अगदी ऍप्ट आणि परफेक्ट अशा संवादांनी. संवाद ही या चित्रपटाची नस होती आणि त्यामुळे ते अगदी व्यवस्थित लिहिण्याची जबाबदारी पार पाडली गेली आहे. कारण क्रमांक पाच, संगीत आणि पार्श्वसंगीत. अवधूत गुप्तेचं संगीत चित्रपटाचा फील मेंटेन ठेवतंय. कुठे कुठे पार्श्वसंगीत थोडं अनावश्यक होतं कारण चित्रपटाच्या कथेला वेग आहे. प्रत्येक गोष्टीनंतर थोडासा ट्विस्ट आहे, त्यामुळे पार्श्वसंगीताने सीनचा प्रभाव वाढवण्याची तशी आवश्यकता नव्हती. असो, पण त्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर चित्रपटातलं वास्तव काही नवीन नाही, पण ते दाखवायची पद्धत मात्र खूप वेगळी होती. चित्रपटाच्या कथेसाठी, तिच्या उत्तम प्रदर्शनासाठी मी या चित्रपटाला देते 3.5 स्टार्स. वेल, दोन गोष्टी लक्षात ठेवा. हा चित्रपट सिंघम रिटर्न सोबत रिलीज होतोय आणि या चित्रपटाने अगदी वास्तवतेला धरून एक मसाला एंटरटेनमेंट दिलंय हे नक्की आहे. त्यामुळे तुम्ही हा चित्रपट पहा आणि त्याबाबतचे तुमचे रिव्ह्यू आम्हाला नक्की कळवा.